आपल्यावरती दाखल झालेला गुन्हा आणि झालेली अटक ही राजकीय हेतूने झाल्याचा दावा कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयात केला आहे. आपण आपली सहकारी ईशा झा हिच्यासोबत पुण्यातील बावधन भागातील एका दुकानात गेलो असता फिर्यादींनी दोघांचे अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला आहे. पोलीस आपली तक्रारच घेत नसल्याची तक्रारही जाधव यांच्याकडून न्यायालयात करण्यात आली. दरम्यान आता या प्रकरणाने नवीन वळण घेतल्याचं बघायला मिळालंय. पुण्यात केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार असलेल्या हर्षवर्धन जाधव यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. औंध परिसरात एका वृद्ध व्यक्तीला जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून जाधव आणि झा यांच्या विरोधामध्ये पुण्यातल्या चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जाधव यांना आता 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यासंबंधी पुण्याचे पोलीस आयुक्त काय म्हणाले बघूयात. मिस्टर चड्डा आणि मिस्टर चड्डा ते रस्त्यावर जात असताना कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव त्यांच्यावर वाद झाला आणि त्यांचे जे काही कृत होते त्याच्यावर त्यांच्या मुलांनी दिलेल्या फिर्यादवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे चतुर्सिंगीला आणि 307 कलम पण लावण्यात आलेले आहेत. त्यांना अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यांना 18 डिसेंबर पर्यंत PC घेतलेले पुढील तपास चालू. आता यावरच जाधव यांच्या वकिलांनी मात्र खळबळजनक आरोप केले आहेत. सासरे रावसाहेब दानवे यांनीच या प्रकरणामध्ये जाधव यांना अडकवल्याचा आरोप वकिलांनी केलाय. त्यासाठी खडकी कॅन्टोनमेंट बोर्डातील काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या मनीष आनंद यांनी मदत केल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील वादाचा उल्लेखही वकिलांनी केला आहे. 14 तारीख को याने परसो हर्षवर्धन जाधव जो XML है कन्नड विधानसभा औरंगाबाद जो रावसाहेब दानवे के जमाई है उनकी और उनकी वाइफ संजना जाधव इनके बीच में बहुत सारे मतभेद है. इसके लिए कोर्ट में केसेस चल रहे हैं. 2 केसेस हमारे तरफ से उनका निर्णय लगा. उसके बाद में हमें पता था कि ऐसा कुछ प्रकार घटने वाला है. तो औंध में पुणे के स्थित औंध एरिया में हर्षवर्धन जाधव जब अपनी एक महिला सहयोगी के साथ जा रहे थे अपनी गाड़ी में तब कुछ लोगों ने उनके आगे गाड़ी डाली और उनको एक कार में बिठाया गया. उनको और उनके महिला सहयोगी को एक कार में बिठाया गया जिसमें ये जो FIR किया है जिस इंसान ने जो है अमन चड्ढा उनके भाई करण चड्ढा और स्थानीय नगर सेवक मनीष आनंद इन्होंने अपने गाड़ी में इनको बिठाया. महिला सहयोगी को जो ईशा है उनको इन्होंने सेक्सुअली अब्यूज़ किया और हर्षवर्धन जाधव को बहुत बुरी तरह से पीटा. पीटने के बाद जब ये पुलिस में गए हर्षवर्धन जाधव और ईशा जब पुलिस में अपनी कंप्लेन लेकर गए तो इनकी कंप्लेन ली नहीं गई. इनफैक्ट उल्टा मनीष आनंद के कहने पर ये उनके ऊपर उल्टी FIR करके 307 का उन्होंने इस पर गुना फाइल किया जो अटेम्प्टेड टू मर्डर है. लेकिन जब हमने अभी उनको 2 दिन की पुलिस हिरासत मिली है क्योंकि आरोप गंभीर है. लेकिन अभी ईशा झा की तरफ से जो हमने एंटिसिपेटरी बेल अभी रखा है उसमें सब फोटोग्राफ्स वगैरह हमने लगाए हैं जहाँ पर क्लियरली ये दिख रहा है कि हर्षवर्धन जाधव को मारा गया पीटा गया. 14 तारीख को इनको पुलिस ने कस्टडी में लिया इन्हें ससून हॉस्पिटल भेजा और सबसे बड़ी बात कि 24 घंटे के अंदर इनको मैजिस्ट्रेट के सामने प्रोड्यूस नहीं किया गया जो लॉ में मैंडेटेड है. इन्हें ससून हॉस्पिटल में रख के कल रात में अरेस्ट दिखाई और आज इन्हें प्रोड्यूस किया गया. त्यामुळे आता हे प्रकरण कोणत्या वळणावर जातं हे बघावं लागणार आहे. याबाबतची प्रत्येक माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू पण त्यासाठी लोकमतला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा.